नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात आपण करूयात पुण्यातील मोठ्या बातमीपासून. पुण्यात सध्या कोरोना आढावा बैठक सुरू आहे. पुण्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्यानं अनेक निर्बंध घालण्यात आले होते. तसंच पुण्यातील शाळाही सुरू न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता रुग्णसंख्या कमी होत असल्यानं पुन्हा आढावा बैठक घेण्यात येते. या बैठकीनंतर पुण्यातील शाळा नियमांचं पालन करून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्यामध्ये गेल्या काही कालावधीमध्ये रुग्णसंख्या जी आहे, कोरोना संसर्गाची रुग्णसंख्या ही मोठ्या प्रमाणात वाढत होती. त्याच्यामुळे शाळा सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो तूर्तास थांबवण्यात आलेला होता, तो घेण्यात आलेला नव्हता. त्यामुळे वेगवेगळे निर्बंध पुन्हा एकदा लागू करण्यात येत आहेत का, याबद्दल खरंच जनसामान्यांच्या मनात प्रश्न होते. पण आता रुग्णसंख्या परत एकदा खाली येताना दिसते. त्यामुळे आज नेहमीप्रमाणे पालकमंत्री शनिवारी हे पुण्यामध्ये वेगवेगळ्या विषयांना घेऊन बैठक घेण्याकरता म्हणून उपस्थित असतात. आणि या बैठकीत गेल्या काही कालावधीत जर आपण बघितलं तर चर्चेतला मुख्य अजेंडा असतो ती पुण्यातली कोरोना संसर्गबाधितांची आकडेवारी. याबद्दलचं प्रेझेंटेशन देखील पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर दिलं जातं आणि त्यानंतर नेमकं काय करायचं आणि काय नाही हे अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने अजित पवार ठरवत असतात. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये ज्यावेळेस कोरोना रुग्णसंख्या कमी होते या संदर्भातलं प्रस्तुतीकरण त्यांच्यासमोर होईल, तर किंवा एव्हाना ते होत असावं आत्ता या क्षणाला, त्यामुळे त्यानंतर आता पालकमंत्री अजित पवार नेमका काय निर्णय घेतात हे बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे तो म्हणजे शाळा सुरू करण्याच्या संदर्भात काही निर्णय घेतला जातोय का. आणि शिवाय काही निर्णय जे होते, निर्बंध जे होते, ते घालण्यात आलेले होते पुण्यामध्ये रुग्णसंख्येत वाढ होत असल्याकारणाने त्या निर्बंध देखील शिथिल करण्यात येतील का हे देखील बघणं आता महत्त्वाचं ठरेल. अर्थात ते या बैठकीनंतरच आपल्याला कळू शकणार आहे. प्रत्येक बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना ते उत्तर देतात आणि आढावा बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले याविषयीची माहिती देखील देतात. विशेष पत्रकार परिषद घेऊन ती माहिती दिली जाते. त्यामुळे आज नेमकं या बैठकीत काय घडतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण सध्याला काही ठराविक वेळेमध्ये जी बाजारपेठेतली दुकानं आहेत ती सुरू ठेवण्याबद्दलचा निर्णय असेल किंवा त्याबद्दलचे निर्बंध असतील, हॉटेल एका ठराविक वेळेपर्यंत सुरू ठेवण्याच्या संदर्भातले निर्बंध असतील, शाळा बंद आहेत सध्या पुण्यातल्या त्याविषयीचा मुद्दा असेल, असे वेगवेगळे मुद्दे जे आहेत त्या विषयाला घेऊन चर्चा होते का आणि काही सकारात्मक ठोस असा निर्णय घेतला जातोय का हे आपल्याला थोड्याच वेळात या बैठकीनंतर कळू शकणार आहे. त्यामुळे आता पाहूयात. आम्ही प्रयत्न करतोय की आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना संपर्क करायचा आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कळू शकेल की आजच्या बैठकीमध्ये नेमके चर्चेचे मुद्दे काय असू शकतात. आणि पुण्यातली जर कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी होते तर ती कमी होत असेल तर आज पालकमंत्री या आढावा बैठकीमध्ये त्याबद्दलचा निर्णय घेऊ शकतात का. याविषयी आपण बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्या या क्षणाला आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, नेहमीप्रमाणे पालकमंत्री दर शनिवारी हे पुण्यामध्ये आढावा बैठक घेतात, वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा केली जाते. पण आजच्या बैठकीतला आणखीन एक पुन्हा एकदा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे पुण्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी ही कमी होते, त्या अनुषंगाने काही निर्बंध शिथिल करण्याच्या विषयाला घेऊन आणि खास करून शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो का. हॅलो, चंद्रकांत, माझा प्रश्न असा होता की आज पालकमंत्री ठरल्याप्रमाणे दर शनिवारी ते पुण्यात आढावा बैठक घेतात, आजच्या बैठकीत कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक तर शाळा सुरू करण्यासंदर्भाचा निर्णय याच्यात होऊ शकतो, कारण मागच्याच आठवड्यात बोलताना अजित पवारांनी सांगितलं होतं की अजून एक आठवडा आपण थांबूया, त्यानंतर निर्णय घेऊ. त्याप्रमाणे एक आठवडा आता झालेला आहे आणि आज ती बैठक आता संपत आली. त्याच्यात कदाचित शाळा 1 फेब्रुवारीपासून सुरू करायची की आणखीन काही दिवस वाट पाहायची, हा निर्णय थोड्याच वेळात अजित पवार स्वतःच पत्रकार परिषद जाहीर करतील. आणि दुसरा असा आहे की कोरोनाची लाट पुण्यात आता काहीशी डाऊनफॉलला दिसते. म्हणजे जिथं 8-8.5 हजार रोजची रुग्णसंख्या होती ती गेल्या आठवड्यावर कमी होऊन काल ती तर 3300 आलेली आहे. म्हणजे थोडक्यात तिसरी लाट लवकर सिमटताना दिसते पुण्यात मुंबईप्रमाणेच, ही एक चांगली समाधानाची बाब आहे. त्यामुळे आणखीन काय काय रिलॅक्सेशन मिळतंय हे आजच्या बैठकीत निश्चित होईल आणि अजित पवार ते थोड्याच वेळात जाहीर करतीलही. विशाल, पण सध्याला जर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे निर्बंध लावण्यात आलेले आहेत, कारण गेल्या काही कालावधीत पुण्यातली रुग्णसंख्या परत एकदा वाढताना दिसत होती. हो,
पुण्यात संध्याकाळी हॉटेलिंगचं टायमिंग असेल किंवा गर्दीचे ठिकाण असेल किंवा कार्यक्रमांच्या गर्दीचं मर्यादा संख्या मर्यादा असेल ह्या गोष्टी अजून जशा महाराष्ट्रात आहेत तशाच त्या पुण्यातही आहेत. फक्त काही ठिकाणी रिलॅक्सेशन मिळालेलं आहे थोडं, त्या गोष्टीत आणखीन काही वाढ मिळते का, पुन्हा जनजीवन नॉर्मलला येते का पुण्यातलं, हे कदाचित आजच्या बैठकीत आणखीन रिलॅक्सेशन मिळू शकतं असं मला वाटतं. कारण मागच्या बैठकीत त्यांनी स्विमिंग पूलला रिलॅक्सेशन दिलं होतं, नंतर काही सार्वजनिक कार्यक्रमांना थोडी सूट दिली होती, त्याच्यात आणखीन किती वाढ होते हे पाहावं लागणार आहे. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे आता पुण्यामध्ये पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आढावा बैठक घेतली जाते. पुण्यातल्या कोरोना संसर्गबाधितांची आकडेवारी ही कमी होताना दिसते, त्या अनुषंगाने यापूर्वी लावण्यात आलेले निर्बंध आणि खास करून शाळा सुरू करण्याबद्दलचा निर्णय आजच्या या बैठकीत घेतला जातोय का, हे या बैठकीनंतरच्या घेतल्या जाणाऱ्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला कळू शकेल. पुढे पाहूयात, पुणे महानगरपालिका निवडणुकीआधी पुण्यामध्ये कॉफी टेबल बुकवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आले. भाजपने कॉफी टेबल बुक तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली, मात्र याला विरोध दर्शवत पुणे महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. पालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना भाजप फक्त चमकोगिरीसाठी तब्बल 30 लाख खर्चून कॉफी टेबल बुक छापत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला. त्यामुळे आता कॉफी टेबल बुकवरून पुण्यात राजकारण पेटण्याची शक्यता. हे करत असताना ही जी काय ऍसेट आहे, आता जी कॉफी टेबल बुक अहवाल जो असतो तो एक वाचून फेकला जातो. कॉफी टेबल बुक हे काही वर्ष राहतं, पुढच्या पिढीला अशा प्रकारचं एक प्रकारची अपयशाची कबुली, मेलेल्या माणसांचं राजकीय केलेलं भांडवल, ही ओळख पुढच्या पिढीपर्यंत जाऊ नये आणि एकूणच परराज्यात आणि परदेशात जाऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर या कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून आपल्या हाता म्हणजे जे काय आजूबाजूला असणारी चमचे मंडळी आहेत, जी भाजपची असेल आरएसएस असेल, त्यांच्या मंडळींना काम देऊन याच्यामध्ये भ्रष्टाचार करण्याला सुद्धा आमचा विरोध आहे. म्हणून हे टेंडर रद्द करावं आणि एकूणच 39 लाख रुपयामध्ये 1000 प्रति छापून पुणेकरांच्या पैशावर डल्ला मारून दरोडा टाकून ज्यांनी कुणी हा प्रयत्न केला असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आहेत, या मागणीसाठी आंदोलन केलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंते पुन्हा एकदा आपल्या बरोबर आहेत. चंद्रकांत, असं कॉफी टेबल बुक ही संकल्पना फार ठराविक वर्गामध्ये ठाऊक आहे, सर्वसामान्य माणसाला ती फारशी ठाऊक नाही, पण या कॉफी टेबल बुकवरनं का वादंग निर्माण झालाय? विशाल, हे निव्वळ राजकारण आहे दोन्ही पक्षांमधलं, सत्ताधारी आणि भाजपमधलं. कारण कॉफी टेबल बुक हे जे आता माजी महापौर प्रशांत जगताप बोले यांनी यांच्या काळात काढलेलं होतं, पण ते पुण्याचे माइलस्टोन असा तो आहे, म्हणजे कायमस्वरूपी असं ते कॉफी टेबल बुक होतं. आणि आता भाजपने काय केलं, त्यांच्या काळाचे हे झाले, कोरोनाची पॅन्डेमिक येऊन गेली आपल्याला माहिती आहे, प्रचंड म्हणजे जवळपास 9000 लोक गेले, मग त्या काळात पुणेकरांनी किंवा प्रशासनाने कसा सामना केला त्याचं कुठेतरी एक डिजिटलायझेशन डॉक्युमेंटेशन असावं, पुस्तक स्वरूपात ते असावं, पुढच्या पिढीला कळावं म्हणून भाजपने हे काम हाती घेतलेलं आहे, हा प्रोजेक्ट हाती घेतलाय, त्यासाठी 30 लाखांची तरतूद केली, असा खुलासा भाजपचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी आताच आपल्याला दिलाय. आणि त्यांचं म्हणणं आहे की याला पालकमंत्री अजित पवार यांनीच ही सूचना केली होती पालिका प्रशासनाला, त्यामुळं राष्ट्रवादी विरोध नेमकं का करते, केवळ विरोधासाठी विरोध हेच कळायला मार्ग नाही. थोडक्यात आता आपल्याला माहिती आहे निवडणुका आलेल्या आहेत, त्यामुळं रोज आंदोलनांचा जोर जरा वाढलेला आहे, म्हणजे शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, इव्हन भाजपही असेल, मग एनकेन प्रकारे चर्चेत राहायचं असाच मला सगळा निव्वळ प्रकार दिसतोय. राहिला प्रश्न उधळपट्टीचा, तर याच्यात निश्चित काही प्रमाणात आरोप हा होऊ शकतो की ही पैशाची उधळपट्टी आहे, पण भाजपला असं वाटतं की कुठेतरी याचं डॉक्युमेंटेशन राहिलं पाहिजे कोरोना पॅन्डेमिकचं, त्या काळात पुढच्या पिढीला कळलं पाहिजे म्हणून हे आम्ही करतोय. विशाल, धन्यवाद चंद्रकांत या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे पुणे महापालिकेतल्या सत्ताधाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, शेवटी जो काही पैसा हा कॉफी टेबल बुकवरती खर्च होणार आहे तो जनतेच्या कर रूपातनं त्यांना मिळालेला आहे, त्याच्यामुळे अगदीच गरज असेल तर, नाहीतर अन्यथा जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित होताना दिसत आहेत आणि जे आरोप केले जात आहेत यावरनं पुण्यातल्या जनतेमध्ये चर्चा तर होणारच. यानंतर पुढली बातमी आपण अशी बघूयात की अनिल देशमुख पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवायचे, असा एक महत्त्वाचा खुलासा एका जबाबातनं पुढे आलेला आहे. राज्याचे मुख्य आयुक्त सीताराम कुंटेंनी याविषयीची माहिती दिलेली आहे. देशमुख सचिव पालांडेंकडे याद्या सोपवायचे आणि देशमुखांच्या अधीन काम करत असल्यानं यादीला नाकारू शकत नव्हतो असं माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी म्हटलेलं आहे. 7 डिसेंबरला
सीताराम कुंटेंचा ईडीकडे जबाब नोंदवण्यात आला आणि त्या जबाबातून त्यांनी हा एक महत्त्वाचा खुलासा धक्कादायक खुलासा जो आहे तो ईडीकडे केलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख त्यांचे सचिव पालांडेंकडे याद्या सोपवायचे आणि देशमुखांच्या अधीन काम करत असल्यानं यादीला नाकारू शकत नव्हतो असं देखील माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी त्यांच्या जबाबाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जसा जसा वेगवेगळ्या व्यक्तींना घेऊन बोलावून ईडीच्या माध्यमातून तपास केला जातोय तेव्हा काहीतरी वेगळे खुलासे या प्रकरणात होताना दिसत आहेत. वारंवार मंत्रालय आणि मंत्रालयातल्या बदलीचं असणारं राजकारण किंवा त्यावरनं असणारा मंत्री महोदयांचा आग्रह याविषयी चर्चा केली जायची, पण ज्यावेळेस आता मुख्य स्वरूपात राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेच त्यांच्या जबाबात याबद्दलचा खुलासा करतात तेव्हा मात्र हे पुन्हा एकदा स्पष्ट होत आहे की हो, मंत्रालयामध्ये बदली आणि बदलीशी संबंधित आग्रह किंवा त्या पाठीमागे असणारे हितसंबंध हे जे आहे ते समोर येताना दिसत आहेत. अर्थात आता हे बघायला हवं की हा खुलासा करत असताना नेमके आणखीन कोणते मुद्दे सीताराम कुंटेंनी तिथं ईडीच्या जबाबात स्पष्ट केलेले आहेत आणि याबद्दल आम्ही आमच्या प्रतिनिधींकडनं देखील अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय. लवकरच आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्याकडनं याविषयीचे अधिक तपशील आणि मुद्दे जे ते आपण जाणून घेऊ. पण माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांसाठी यादी पाठवायचे असा एक मोठा खुलासा जो आहे तो माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या जबाबातनं ईडी समोर आलेला आहे. बोलूयात, आपल्यासोबत आहेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर. प्रवीण भाऊ, खुद्द माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे त्यांच्या जबाबात असं सांगतायत की देशमुख त्यांच्या सचिव पालांडेंकडे याद्या सोपवायचे आणि बदलीसाठी त्यांचा आग्रह असायचा पण आम्ही कधी त्याला नकार देऊ शकत नसायचो, काय म्हणाले याला सगळ्याला? नाही, आम्ही जे त्यांच्यावर आरोप करत होतो किंवा जी सत्यस्थिती येत होती त्यावेळेला नाकानं कांदा सोलण्याचं काम ही लोक करत होती. आता दस्तूर खुद्द त्या ठिकाणी असणारे तत्कालीन गृह सचिव यांनीच जर अशा प्रकारे सांगितलं की पलांडेंकडे याद्या दिल्या जायच्यात आणि नंतर त्याप्रमाणे आम्हाला नाकारता येत नव्हतं, त्या बदल्या व्हायच्यात. म्हणजे वाजेनी जो बदल्यांमध्ये त्या ठिकाणी कोट्यवधी रुपये त्या ठिकाणी घेतले जायचा अशा प्रकारचा आरोप जो त्या ठिकाणी केलाय किंवा वसुलीच्या संदर्भात बोललाय त्याला पुष्टी देणारा अशा प्रकारचाच हा जवाब या ठिकाणी सीताराम कुंटे यांच्या जबानीतून दिसतोय. आणि एकंदर बदल्यांमध्ये कशा पद्धतीनं काम होत होतं, किती गृहमंत्र्यांचा त्या ठिकाणी हस्तक्षेप होता आणि सचिव पलांडेच्या मार्फत ते कसं इम्प्लिमेंट होतं, मला वाटतं हेच जर जबाब त्या ठिकाणी दिला असेल तर सत्यस्थिती त्या ठिकाणी समोर येते. पण प्रवीण भाऊ, वारंवार मंत्रालयात असणारा मंत्री मोदयांचा बदल्यांचा आग्रह किंवा त्यांच्या हितसंबंधातल्या बदल्या हा जो मुद्दा जनसामान्यांच्या चर्चेत असायचा त्याला या जबाबातनं पुष्टी मिळते का? 100% पुष्टी मिळते. नव्हे ती वस्तुस्थितीच आहे, कारण त्यावेळेला बदल्यांच्या बाबतीत खुल्यामपणे बोललं जायचं. अगदी बदल्यांचं रेट कार्ड चर्चा होईपर्यंत त्या ठिकाणी एवढा हा विषय सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पसरला होता. जे चांगले अधिकारी होते ज्यांना केवळ त्या ठिकाणी आर्थिक गणित त्यांना जमवता येत नव्हतं म्हणून त्यांच्यामध्ये एक असंतोष होता, अस्वस्थता होती की बदल्यांसाठी जर पैसेच द्यावे लागणार असतील तर खर्च पगार अधिकाऱ्यांनी करायचं काय. आणि एकंदर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेविषयीच त्याच्यामुळे परिणाम होत होता आणि मग ही चर्चा जनसामान्यामध्ये होत होती. आणि आता मला वाटतंय सचिवाच्या मार्फत आपण म्हणताय त्याप्रमाणे या विषयाला पुष्टीच मिळते की बदल्या कशा व्हायच्यात आणि पर्टिक्युलर माणसांच्याच पर्टिक्युलर ठिकाणी बदल्या करण्याचं प्रयोजन काय आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये मोठे आर्थिक व्यवहार त्या ठिकाणी होत होते यालाही या ठिकाणी पुष्टी या जवाबाच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळते. धन्यवाद प्रवीण दरेकरजी आमच्याशी बोलल्याबद्दल. त्यामुळे एक महत्त्वाचा खुलासा आपण बघतोय, राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटेंनी ईडीच्या जबाबात 7 डिसेंबरला असं स्पष्ट केलं की अनिल देशमुखांकडनं
काही ठराविक अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या संदर्भातली यादी त्यांचे सचिव पालांडेंकडे दिली जायची आणि आम्ही त्यांच्या अधीन काम करत होतो, त्यामुळे ह्या बदल्या किंवा त्या यादीत सांगितल्याप्रमाणे त्या बदल्या झाल्याच पाहिजे या गोष्टीला आमचा कधीच नकार नसायचा. त्यामुळे ही एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय की 7 डिसेंबरला राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जो काही जबाब दिला किंवा त्यांना त्या संदर्भात जे काही प्रश्न विचारण्यात आले त्यावरनं एक महत्त्वाचा खुलासा त्यांनी त्याच्या जबाबातनं केला आहे. तो म्हणजे असा की राज्याचे माजी गृहमंत्री बदल्यांसाठी एक याद्या पाठवायचे आणि मग ती यादी जी होती ती सचिव पालांडेंकडे दिली जायची आणि पालांडेंच्या माध्यमातून ती यादी जी आहे ती इम्प्लिमेंट करण्याच्या संदर्भात त्यांचा आग्रह असायचा असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर थेट जाऊयात पुण्यात, अजित पवार बोलतात. आज स्वतः पुण्याच्या महापौरांना कोरोना झाल्यामुळे ते काही येऊ शकले नाही, परंतु खासदार अमोल कोल्हे, 5-6 आमदार आणि बाकीचे दिलीप वळसे पाटील साहेब वगैरे मीटिंगला होते. या मीटिंगमध्ये आम्ही असा निर्णय घेतलेला आहे की आपल्या इथं लसीकरणाच्या बद्दल ग्रामीण भागामध्ये खूप चांगल्या प्रकारचं लसीकरण 15-18 वयोगटातल्या मुला मुलींच्या करता झालेलं आहे. आपण 1 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला, 1 तारखेपासून कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय घेतलेला. कॉलेजेसच्या बाबतीमध्ये तर मुलांनी दोन्ही व्हॅक्सिन घेतलं पाहिजे कारण त्यांना आधीपासूनच आपण व्हॅक्सिन देतोय आणि 9वीपासून शाळा सुरू होतील पूर्ण त्यांचा जो काही दिवस असतो त्या पद्धतीनं 9वीमधल्या 10वीमधल्या 11वीमधल्या हे जे काही 15-18 वयोगटातले आहेत ते तिथं आल्यानंतर तिथंच आम्ही हे ठेवू, म्हणजे मोबाईल व्हॅन ठेवू, नंतर एक चांगली रूम करू की व्हॅक्सिन दिल्यानंतर जर यदा कदाचित कुणाला त्रास झाला तर तिथं डॉक्टर आणि बाकीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. तशा प्रकारचे आदेश आमचे आज निघतील आणि त्या सगळ्या संस्था चालकांना आणि शाळांना कळवलं जाईल की तशा पद्धतीनं व्हॅक्सिन, म्हणजे मग शहरातलं जे व्हॅक्सिन कमी झालेलं आहे 15-18 वयोगटामध्ये, म्हणजे ग्रामीण भागामध्ये 86% 15-18 वयोगटातलं व्हॅक्सिन झालं आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहराचं तुलनात्मक त्याच्यामध्ये कमी झालेलं आहे, ते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्हायला मदत निश्चितपणे होईल. त्याकरता हा निर्णय आम्ही सगळ्यांनी एकमताने घेतलेला आहे. त्याच्याचबरोबर सध्या जागतिक स्थिती पाहता आतापर्यंत मोठी लाट असून नवीन रुग्ण संख्येत घट होताना दिसते, विशेषतः काल परवा 2 दिवसांमध्ये आपल्या पुण्यामध्ये बऱ्यापैकी घट होताना दिसते. प्रभावी लसीकरणामुळे मृत्यूमध्येही लक्षणीय घट झालेली आहे. बाकीच्या ठिकाणी दक्षिण आफ्रिका वगैरे लसीकरण कमी झाल्याने मृत्यूची वाढ तिथं होताना दिसते. जर्मनी अमेरिका इथे प्रभावी लसीकरण झाल्याने मृत्यूमध्ये घट होताना दिसते. मास्क लावायचा नाही अशा पद्धतीनं काल काहीतरी काही पत्रकार मित्रांनी चॅनलनी एक बातमी सोडली की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मास्क लावायचा नाही अशा बद्दलची चर्चा झाली, हे दादांत खोटं आहे. तशा प्रकारची कोणती चर्चा झाली नाही. माझी तुम्हाला अतिशय नम्रतेची आग्रहाची विनंती आहे की वेगवेगळ्या चॅनलनी त्याची नीटपणे माहिती घेऊन तशा प्रकारच्या बातम्या द्या. मुख्यमंत्र्यांचं आणि आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे मास्क वापरलाच पाहिजे करोनाच्या काळामध्ये. तशा पद्धतीनं मी बाहेरच्या देशातल्या काही लोकांनी तसा निर्णय इंग्लंड वगैरेंनी घेतला असेल तो त्यांना लखला, त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाही, पण आपल्या राज्यामध्ये तशा प्रकारची चर्चा पण नाही आणि तशा प्रकारचा कुठला निर्णयही झालेला नाही. कृपा करून तशा बातम्या दाखवून लोकांच्या मध्ये गैरसमज कुणीही करू नये असं माझं स्पष्ट त्यांना सांगणं आहे. त्याच्यामध्ये एकंदरीत आम्ही बघितलं क्रियाशील ऍक्टिव्ह रुग्ण 90,000 आहे. गेल्या वर्षी साधारण 1 लाखाच्या पर्यंत रुग्ण गेलेले होते. त्यावेळेस व्हेंटिलेटर नंतर तुमचं ऑक्सिजन बेड वगैरे लागण्याचं प्रमाण खूप होतं. आता मात्र ते इतकं कमी आहे. तुम्हाला मी एक उदाहरण देतो की दुसरी लाट ज्यावेळेस 17 एप्रिल 2021 क्रियाशीलची संख्या आपल्या जिल्ह्यामध्ये 1,02,275 होती. आज आता या तिसऱ्या लाटेत 26 जानेवारीला 90,590 आहे. पॉझिटिव्हिटी त्यावेळेस 20% होती, आता 33%. मात्र गृह विलिनीकरण रुग्ण
त्यावेळेस 74,000 होते, आता 90,000 अगेन्स्ट 87,000 आहे. म्हणजे त्यावेळेस 74% गृह विलिनीकरण रुग्ण होते, आता 96%. ऑक्सिजन विरहित बेडचे रुग्ण त्यावेळेस 13% होते, आता 2%. ऑक्सिजनवरील रुग्ण त्यावेळेस 8% होते, आता 0.67, म्हणजे 1% पण नाहीये. आयसीयू रुग्ण त्यावेळेस 3.5% होते, आता 0.14 आहे, म्हणजे 0.5% पण नाहीये. व्हेंटिलेटरवरील रुग्ण त्यावेळेस 1.2 असं 0.25% होते, आता 0.5% आहे. आणि मृत्यू त्यावेळेस 0.7 होते, आता 0.06 अशा पद्धतीनं एकदम ते कमी प्रमाण आहे. मात्र त्यावेळेस लसीकरण झालेलं होतं ते 16,65,884 व्यक्तींना झालेलं होतं, आता मात्र 1,61,16,601 म्हणजे एवढ्या नागरिकांना लसीकरण झालेलं आहे, 1,61,00,000, आणि त्यावेळेस मात्र फक्त 16,00,000 झालेलं होतं. आणि ऑक्सिजनची मागणी त्यावेळेस साधारण 340 मेट्रिक टन होती, आता 90 मेट्रिक टन आहे. आम्ही साधारण बघितलं आपल्या पुण्यामध्ये कोरोना नसला तरी 85 मेट्रिक टनची मागणी आपल्याकडे असणारे हॉस्पिटल्स आणि आपल्याकडे असणाऱ्या सुविधा आरोग्य विभागाच्या त्या पद्धतीनं बघितलं तर तेवढं लागतंच. म्हणजे आता फक्त 5 मेट्रिक टन ऑक्सिजन कोरोनाच्या संदर्भामध्ये लागतोय. म्हणजे ही सगळी वस्तुस्थिती आपल्या मार्फत मला नागरिकांच्या पण लक्षात आणून द्यायची होती, त्याकरता मी ह्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर देशात आम्ही साधारण बघितलं, आम्हाला जे प्रेझेंटेशन दाखवलं, देशामध्ये काही केरळ वगैरे काही राज्यांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या वाढलेली आहे, तथापि महाराष्ट्रात रुग्णसंख्या कमी झालेली आहे, पण ती कमीचं प्रमाण 2.71 आहे. मुंबई बऱ्यापैकी कमी आली, आपल्या 2 दिवसापासून पुणे कमी व्हायला लागलेलं आहे, तसंच कमी व्हावं ही अपेक्षा आहे. बघू आता काय होतंय ते. लसीकरणाच्या बद्दल अजून जास्त काम करायचं ठरवलेलं आहे, परंतु शाळा सुरू झाल्यानंतर तिथं लसीकरण द्यायला सुरुवात केली तर त्याचा जास्त चांगल्या पद्धतीनं पर्सेंटेज वाढेल. पालकांना विनंती आहे की मुलांना मुलींना शाळेमध्ये पाठवत असताना आम्ही शाळा कॉलेजेस सुरू केलेले असले तरी अंतिम निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. म्हणजे तुमचा तुम्ही स्वतः त्यांचे आई वडील आहात, त्याच्यामुळे आपल्या पाल्याला पाठवावं का नाही. आम्ही तिथं मात्र सगळ्या नियमाचं पालन करून ह्या गोष्टी करणार आहे. मात्र 1 ते 8 पर्यंत 4 तासच शाळा भरवली जाणार आहे, कारण तिथं दुपारची सुट्टी झाली तर त्यांनी घरी जाऊनच डबा खावा ही त्याच्या पाठीमागची, म्हणजे नाश्ता करून ब्रेकफास्ट करून काय असेल ते करून त्यांनी शाळेमध्ये यावं आणि शाळा सुटल्यावर घरी जाऊन डबा खावा. मास्क त्यांनी काढूच नये, म्हणजे सतत त्याचं मास्क त्या ठिकाणी राहील, अशा प्रकारचं त्याच्या पाठीमागचं कारण आहे. आणि एकदा आपण सुरुवात केली पाहिजे, गेल्याच आठवड्यामध्ये करायचं आमचं चाललेलं होतं, परंतु 1 आठवडा साधारण परिस्थिती बघून आपण 1 फेब्रुवारीपासून ते करतोय. 1 फेब्रुवारीपासून देश राज्यामध्ये पण कॉलेजेस सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला, त्या खात्याचे मंत्री उदय सामंतांनी जाहीर केलेला आपल्या सगळ्यांच्या वाचनात पाहण्यात बघण्यात आलेलंच असेल. पहिली ते आठवी हाफ डे शाळा सुरू राहील, 9वीच्या पुढे पूर्ण वेळ रेग्युलर शाळा त्या ठिकाणी सुरू राहील. तमा एक 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 मिनिट एक मिनिट माझं होऊ द्या, मी नंतर तुम्हाला सांगतो. अशा प्रकारची साधारण परिस्थिती आहे. आपल्याला काय विचारायचं असेल तर विचार. पर्यटनाच्या वेळेस पाठीमागच सांगितलेलं की 50% जसं मॉलला बाकीच्या सगळ्याला 50% आपण हे ठेवलेलं आहे, बंधन ठेवलेलं आहे, तशा पद्धतीनं ठेवायला. पण पर्यटनला जे लोक जातात तिथले जे काही हातगाड्या असतील, जिथं काही दुकानं बिकानं असतील, ती तर आपण उघडलेलीच आहे. त्यांच्याकरता आम्ही दोन्ही कॉर्पोरेशनला सांगितलेलं आहे की मोबाईल व्हॅन त्या ठिकाणी ठेवा,
आणि त्या फिरून साधारण त्यांचं वय बघून तिथं तिथं वॅक्सिनेशन करा अशा प्रकारच्या सूचना विक्रम कुमार राजेश पाटील दोन्ही आयुक्तांना दिलेल्या आहेत. नाही त्याच्यामध्ये ह्या सगळ्या अडचणी असतील तर त्याच्यामध्ये नवीन प्रश्न निर्माण होतील. जेवढं शक्य आहे तेवढं सगळ्यांना वॅक्सिन देण्याच्या या मध्ये प्रयत्न आम्हा लोकांचा राहणार आहे. आमच्याकडे आजही वॅक्सिन केलेल्यांची संख्या विद्यार्थ्यांची पुणे पिंपरी चिंचवडमध्ये कमी दिसते ती मात्र वाढून, कारण काय झालं त्याच्यामुळं जिल्ह्याचा ऍव्हरेज राज्याच्या ऍव्हरेजपेक्षा कमी दिसत आहे. ग्रामीण भागात मात्र 86% त्याच्या पाठीमागचं कारण मी कलेक्टर आणि विभागीय आयुक्तांना विचारलं, त्यांनी सांगितलं की आपण शाळेमध्ये आल्यानंतर तिथं पण देतोय, त्याचा परिणाम त्याचा झालेला आहे. आपल्या इथं शाळा सुरू नव्हत्या त्याकरता आता 1 तारखेपासून आपण शाळा सुरू करतो. रविवार सोमवार 2 दिवस त्याच्यामध्ये काही स्वच्छता ठेवायची असेल, काही आणखीन खबरदारी घ्यायची असेल ते संस्था चालक घेतील. या संदर्भामध्ये आमच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड याबद्दलचे निर्णय घेतील. निर्णय घेताना कुणीही मंत्री मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून मुख्यमंत्र्यांची संमती घेऊनच ते निर्णय घेत असतात. त्याच्यावर तशा प्रकारची अजून तरी काही चर्चा झालेली नाही. काय काय एक आठवडा आपण 4 तास सुरू करतोय, पुढच्या आठवड्यामध्ये आपण आढावा घेऊ आणि त्याच्या संदर्भामध्ये सगळी परिस्थिती व्यवस्थित जर असेल, पॉझिटिव्हचं प्रमाण कमी, पेशंटचं प्रमाण कमी, तर मग जसं 9वीपासून रेग्युलर सुरू केलेलं आहे तसं करता येईल. पण एक आठवडा मात्र 4 तासच आपण त्या ठिकाणी घेणार आहे. नाही एक मिनिट, आम्ही शेवटी सरकारला पण प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेणं हे महत्वाचं आहे, गरजेचं आहे. त्या पद्धतीनं सरकारने इतके काळात आपण शाळा सुरू होऊन दिल्या नाही, काही ठिकाणी झाल्या परंतु आपल्या इथं जरा प्रमाण जास्त होतं म्हणून आपण केलं नाही. आता आपण करत असताना सध्या सुरुवातीला पालकांची पण संमती असली पाहिजे. जर उद्याच्याला 100 पालकांपैकी 80 म्हणले की आम्हाला तुम्ही शाळा सुरू करतात आम्ही आमचे विद्यार्थी पाल्याला पाठवायला तयार आहे, 20 म्हणले नाही आम्हाला पाठवायचंच नाही, तर आत्ता आम्ही सध्या बंधन त्यांच्यावर आणत नाही. कारण आपण सुरुवात करतोय, एकदा सुरुवात करून गडी पूर्ववत बसली की मग त्याच्या संदर्भातले पुढचे आदेश आपल्याला काढता येतील. पण लगेच आजच त्यांना बळजबरी कशा करता करायची? उद्या आई वडिलांच्याच मनामध्ये भीती असेल आणि त्यांनी ज्या मुलाला मुलीला जन्म दिला त्याच्याबद्दल आपण बंधन आणणं योग्य आम्हाला वाटलं नाही, म्हणून आम्ही तो निर्णय काही काळापुरता घेतलेला आहे. पालकांच्या म्हणजे त्यांनी पण त्यांची संमती असेल तरच पाठवावं. आम्ही शाळा सुरू करतोय हे मात्र आम्ही ठरवलेलं आणि 1 तारखेपासून आपण कॉलेजेस पण सुरू करतोय. कॉलेजेसच्या तर सगळ्या विद्यार्थिनींनी आता वॅक्सिन घेतलंच पाहिजे. आता आपल्या इथं बाहेरचे पण विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणावर असतात, त्यांना पण आम्ही तिथं वॅक्सिन देण्याचं जसं शाळेमध्ये व्यवस्था करतोय तसं कॉलेजमध्ये जर यदा कदाचित कुणी राहिलेलं असेल तर तिथं पण आम्ही संस्था चालकांना सांगणार की तुम्ही ती पण दोन्ही वॅक्सिन घेतलेलेच विद्यार्थिनी येतात का हे चेक करा. नाही ज्यावेळेस आपलं अधिवेशन मागचं संपलं त्यावेळेस अध्यक्ष महोदयांनी जाहीर करत असताना पुढचं अधिवेशन नागपूरला होईल असं जाहीर केलेलं आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा निर्णय काय व्हायचा काय घ्यायचा काय नाही हा सर्वस्वी अधिकार कामकाज सल्लागार समितीचा असतो. तर तिथली तिथली परिस्थिती बघून आजच्या घडीला मला एक बातमी आत्ता अशी कळली, परंतु ती कन्फर्म न्यूज आहे का मला माहिती नाही, की काही देशातल्या जिल्ह्यांच्या मध्ये काळजी घेतली गेली पाहिजे, त्याच्यात 2 जिल्ह्यांचा नावं घेण्यात आली, नागपूर आणि पुणे, कारण त्याचा पॉझिटिव्हचा दर जरा जास्त आहे म्हणून. परंतु ते मागच्या 26 तारखेच्या आधीच आहे. आपण जर बघितलं तर 27 तारीख 28 तारीख 29 तारीख ह्याच्यामध्ये आपलं प्रमाण बऱ्यापैकी खाली त्या ठिकाणी आलेलं आहे.
आणि मी आकडेवारी पण सांगितले की किती जण व्हेंटिलेटरवर आहेत, किती जण ऑक्सिजन बेडवर आहेत, किती जण आयसीयूमध्ये. नाही आत्ता लगेच म्हणता येणार नाही, त्याच्याकरता अजून एक आठवडा आपल्याला वाट बघावी लागेल. पुढचा आठवडा आपण वाट बघू. मुंबईमध्ये जे वर गेल्यानंतर ते खाली खाली आले ते मुंबईमध्ये खाली खाली चाललेलं आहे, तसं ते आता जी 27-28 तारखेला झालं तीच कंटिन्युटी 29-30-31-32-33 पर्यंत राहिली तर मग आपल्याला त्याच्याबद्दल अधिकारवाणीनं बोलता येईल. शाळा कॉलेज सुरू होत आहेत पण ग्रामीण भागात एसटी अजूनही सुरू नाही, मुलांचे हाल होत आहेत. एसटीच्या संदर्भामध्ये स्वतः अनिल परब साहेबांनी त्यांना शेवटचं आवाहन केलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही आता विषय काढला म्हणून मी पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांना सर्वांना आग्रहाची नम्रतेची विनंती करतो की आता जे काही निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयापासून आणखीन काही नवीन घडेल असं वाटत नाही. अर्थात तो अधिकार कोर्टामध्ये हायकोर्ट जे निकाल देईल, हायकोर्टाने त्याच्यामध्ये एक कमिटी नेमायला सांगितली होती, त्या कमिटीने अभ्यास करून हायकोर्टाला अहवाल दिलेला आहे त्या विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये, त्याच्याबद्दल हायकोर्ट काय निर्णय द्यायचा देईल. परंतु कामगार न्यायालयांनी अनेक निर्णय दिलेले आहेत, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये आता कामगारांनी पण फार टोकाची भूमिका न घेता समंजस भूमिका विद्यार्थी विद्यार्थिनींच्या करता आणि सर्वसामान्य गोरगरीब प्रवाशांच्या वाहतुकीच्या करता घेतला पाहिजे. त्यांना इतके दिवस पगार कमी होते, आता पगार बऱ्यापैकी आपण वाढवलेले आहेत, त्याच्यामुळे आता हे सगळा जो काही संप आहे तो संपून पूर्व पदावर एसटीने कामकाज सुरू करावं अशी आमची अपेक्षा. रुरल एरियात आज इथल्या टास्क फोर्सचे जे प्रमुख आहेत डॉक्टर कदम साहेब त्यांना विचारून आणि सगळ्यांनाच आम्ही विश्वासात घेतलं. अनेक जण प्रशासनामध्ये किंवा लोकप्रतिनिधी असले तरी ते स्वतः डॉक्टर आहेत, म्हणजे आमच्या इथं डॉक्टर राजेश देशमुख आहेत, डॉक्टर अभिनव देशमुख आहेत, डॉक्टर सिसवे पण डॉक्टर आहेत ना, सिसवे, त्याच्यानंतर डॉक्टर अमोल कोल्हे, असे अनेक जण प्रशासनामध्ये आणि लोकप्रतिनिधीमध्ये आहेत, त्यांचाही सगळ्यांचा साधारण सल्ला घेऊनच आम्ही ह्या निर्णयाप्रत आलेलो आहे. आणि आत्ता आम्ही पहिली ते आठवी 50%च हे करायचं, हाफ डे करायचं तो निर्णय त्याच्याकरता घेतलाय. अजून एक आठवडा बघून मग हाफ डेचं फुल डे करायचं म्हटलं तर आपण त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यामध्ये हा निर्णय घेतलेला होता, हा विधिमंडळाने घेतलेला होता. विधिमंडळाच्या तुम्हालाही सगळ्यांना पत्रकार मित्रांना माहिती आहे की आपल्याकडं ज्यावेळेस सिस्टीम तयार करण्यात आलेली त्यावेळेस पार्लमेंटचं काय काम, पार्लमेंटला काय अधिकार, वेगवेगळ्या राज्यातल्या विधिमंडळाला काय अधिकार, त्यांना काय काम, त्यांना काय कायदे करण्याचा, कुठले कायदे करता येतात, हे सगळं आजपर्यंत दिलेलं आहे. त्याच्याबद्दल का जो काही निकाल लागलेला आहे कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून आमचे तिथले सभापती आहेत, तिथले उपसभापती आहेत, तिथले अध्यक्ष आहेत, प्रभारी, हे सगळेजण त्या बाबतीतला निर्णय त्या ठिकाणी कायदे तज्ज्ञांशी चर्चा करून घेतील. हा तर त्यांचा, कारण तो कॅम्पस त्यांच्या अखत्यारीमध्ये असतो, तर त्याबद्दल ते ठरवतील. परंतु सुप्रीम कोर्टाचा निकाल लागलेला आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. मी ज्यावेळेस न्यायव्यवस्था अशा पद्धतीनं देते त्यावेळेस आमच्यासारख्यांनी त्याच्याबद्दल काही बोलणं हे उचित नाही. त्याच्याबद्दलचा निर्णय जे कायदे तज्ज्ञ आहेत ते त्याच्याबद्दलचं सांगतील आणि विधिमंडळाचे जे पदाधिकारी त्याबद्दल जास्त जो काही गोष्ट करायची ते त्या ठिकाणी करतील असं माझं स्पष्ट मत आहे. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मी बऱ्याचदा पत्रकार मित्र यांनी असं केलं, मी तुम्हाला खूपदा सांगतो माझी कामाची पद्धत, मला ज्या माहिती असतील त्याचीच उत्तरं मी देईल.
ज्यांनी असं केलं आणि त्यांनी तसं केलं मला काय करायचं आहे त्याच्याबद्दल. ज्यांनी मुद्दा उपस्थित केला त्यांना तुम्ही विचारा. मला माझ्या संदर्भातली जी जबाबदारी असते त्या जबाबदारीच्या बद्दलच्या प्रश्नांची उत्तरं मी सहसा देत असतो. आपल्यामध्ये कारण नसताना गैरसमज करण्यात आलेला आहे. वाईन आणि दारू ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. वाईन अनेक वर्ष आपल्या देश राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळं तयार करतात आणि त्याच्यातून द्राक्षामधनं वाईन तयार होते, त्याच्यामध्ये काजूमधनं वाईन तयार केली जाते. त्या संदर्भामध्ये असे अनेक प्रकारची फळं आहेत की त्याच्यातून वाईन तयार केली जाते. आता आपल्या इथं वाईन पिणाऱ्यांचं प्रमाण हे अतिशय अल्प आहे. जेवढं वाईन तयार होती तेवढी वाईन आपल्या राज्यामध्ये खपत नाही. कदाचित ती आजूबाजूच्या राज्यामध्ये खपत असेल, काही कदाचित परदेशात एक्सपोर्ट पण होत असेल. परदेशामध्ये काही देश हे पाण्याच्या ऐवजी वाईनच पितात हे आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे. पण एक गोष्ट, काहींनी जाणीवपूर्वक मध्यराष्ट्र अमुक तमुक एवढं त्याला एक वेगळ्या प्रकारचं महत्व दिलेलं आहे किंवा आणखीन काही केलेलं आहे. शेवटी आम्ही पण सरकारमध्ये काम करत असताना जनतेचं नुकसान होईल किंवा आणखीन काही होईल. आता सुविधा देणं वेगळं, मी तुम्हाला मध्य प्रदेशची जर माहिती दिली पण पुन्हा तुम्ही म्हणाल हे कसं काय, मग तुम्ही मध्य प्रदेशचं कशाला उदाहरणं देता. मध्य प्रदेशनी तर घरपोचच्या संदर्भातले निर्णय घेतलेले, ठीक आहे ते त्यांचे त्यांना लागला, जनतेने दिलेलं ते मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहे त्यांनी तो निर्णय घेतला. त्याच्याबद्दल अनेक वर्षाची त्यांची मागणी होती आणि ती मागणी त्याच्यामध्ये दारू नाही वाईन विकण्याच्या करता काही नियम अटी घालून परवानगी दिलेली आहे. अर्थात त्याची अंमलबजावणी पुढच्या कॅबिनेटला त्याचे मिनिट्स कन्फर्म झाल्यावर त्या ठिकाणी होणार आहे. पण काही काही लोकांनी त्याच्यामध्ये व्हिडिओ क्लिप वगैरे काढून खूप काही सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारच्या बद्दल अतिशय लोकांच्या मनात गैरसमज करण्याचा प्रयत्न तो त्या ठिकाणी चालवलेला आहे. ही वस्तुस्थिती माझ्या पण पाहण्यात आलेली आहे. आता या सगळ्याचा साकल्याने विचार करून त्या मिनिट्स कन्फर्मच्या वेळेस निर्णय होईल. नाही, महाराष्ट्राच्या साठी तसं असं राज्याच्या करता बजेट नसतं. देशाचं बजेट देश डोळ्यासमोर ठेवून देशातले अर्थमंत्री सादर करतात. मी काल सगळी आढावा परत घेतला तर आतापर्यंत आपले 30,000 कोटी रुपये GST येणं बाकी आहे. परंतु तो आत्ता यायला पाहिजे होता, तो न येता कदाचित तो पुढं जरा सरकेल, कदाचित 31 मार्चच्या पुढं पण काही रक्कम त्याच्यामध्ये येऊ शकेल. आता 5 वर्षाचं जे काही बंधन होतं ते संपलेलं GST येऊन, त्या 5 वर्षाच्या काळामध्ये प्रत्येक राज्याला किती पैसे द्यायचं ठरलेलं होतं त्या पद्धतीनं त्यांनी दिले. आमचं सगळ्यांचं म्हणणं बहुतेक राज्यांचं असं आहे की त्या 5 वर्षात 2 वर्ष कोरोनाची गेली त्याच्यामुळे तिथं सगळ्यांचंच नुकसान झालेलं आहे, तर ते 2 वर्ष पुढं आणखी वाढवून दिले तर ते बरं होईल. आता याबद्दल काय 1 तारखेला निर्णय होतो त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, त्यावेळेस आपल्याला कळेल. परंतु आम्ही जिथं मागणी जे काही GST काउन्सिल असतं, जो काही पत्रव्यवहार करायचा असतो तशा पद्धतीनं केलेलं आहे, तशा पद्धतीनं सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्यांची पण काही अडचण असेल, मी जसं आम्ही सांगतोय आमची अडचण आहे, तसे त्या 2 वर्षाच्या कोरोनाचा फटका केंद्राला पण त्यांच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेला बसलेला असणारच, त्याला काही कुणी ज्योतिषांनी सांगायची गरज नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्याचा साकल्याने विचार करून केंद्र सरकार निर्णय घेईल. ओके, धन्यवाद. आज पालकमंत्री अजित पवार हे आढावा बैठक घेण्यासाठी म्हणून पुण्यामध्ये होते आणि यावेळी त्यांनी या आढावा बैठकीनंतरची पत्रकार परिषद घेऊन या बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात आले याबद्दलचं स्पष्टीकरण देऊ केलेलं आहे. पहिली ते 8वीपर्यंतचे जे वर्ग आहेत ते सुरू करण्याच्या संदर्भात त्यांनी म्हटलेलं आहे. पण सकाळी केवळ 4 तास शाळा सुरू राहील असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यातही जेवणाचा डबा हा मुलांनी घरी जाऊन खायचा आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण त्याचबरोबर सगळ्या पालकांना त्यांनी हे देखील सांगितलं आहे की पाल्याला पाठवायचं की नाही हा विषय तुमचा ऐच्छिक असेल, हां, पण
शाळेमध्ये कोरोनाशी संबंधित घालून दिलेले सगळ्या नियमांचं पालन केलं जाईल हे देखील सांगायला अजित पवार विसरले नाहीत. त्याच्यामुळे शाळा कॉलेजेस 1 फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये सुरू होत आहेत, कारण पुण्यातली कोरोना रुग्णसंख्या जी आहे ती कमी होताना दिसते, त्या पार्श्वभूमीवरती हा निर्णय घेण्यात आला आहे. पण अजित पवारने हे देखील असं म्हणलेलं आहे की हा जो निर्णय घेण्यात आलेला आहे तो परिस्थितीनुरूप आहे. जर येणाऱ्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा जर कोरोना संसर्गाची आकडेवारी वाढली तर निर्बंध हे शिथिल निर्बंध हे पुन्हा एकदा लागू करावे लागू शकतात असं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत आपल्या सर्वांच्या आयुष्यात कोणीतरी आहे ज्याला आपण आपलं आपला आदर्श मानतो, आपण त्यांच्यापासून प्रेरणा घेतो. बायजूस यंग ज्युनियर सीझन 2 या आमच्या उपक्रमात अनेक कलाकार सहभागी झालेत. याच कार्यक्रमात आम्ही तुम्हाला जगप्रसिद्ध मार्शलची ओळख करून देणार आहोत. असाच एक अभिनेता विद्युत जामवाल याला आपण आज संध्याकाळी 7:30 भेटणार आहोत. अब हम नीलकंठन के लिए छोटा सा सरप्राइज लेकर आए हैं, लेकिन सरप्राइज क्या है वो इतनी जल्दी नहीं बताएंगे. रेडी नीलकंठन? रेडी. नीलकंठो दारा. When a person believes in doing action, words aren't important. He believes in action. He believes in action. They speak louder than words. True. जब घुमाते हैं, so the idea of you being cut yourself is more than anything else. आपको क्या लगता है हर आदमी को कितने पौधे लगाने चाहिए ऑन एन एवरेज? इस पूरे इंडिया की जो जनता है वो हर इंसान केवल 15 मिनट बाहर निकल के एक पौधा लगा ले तो हम 17% ग्रीन कर सकते हैं. सुना आप लोगों ने कितना काम कर सकते हैं हम लोग? जी, क्योंकि मैंने देखा है कि जैसे आप अपने आप को फिट रखते हो मार्शल आर्ट से, वैसे मैं भी प्लैनेट को फिट बनाना चाहती हूँ और नेचर ही उसकी मार्शल आर्ट है. दिस इज अ चाइल्ड जीनियस. आई एम सो प्राउड टू मीट यू गर्ल. थैंक यू सो प्राउड टू मीट यू. दिस इज वर्शिप. जहाँ पे हम रह रहे हैं दिस इज लाइक वी आर वर्शिपिंग द डिवाइन थ्रू नेचर. एंड माँ बाप ने अगर ये सीख दे दी है तो बच्चा जीनियस होगा ही होगा. क्या बात आहे. तर या सगळ्या जिनियसला आपण भेटणार आहोत आज संध्याकाळी 7:30. यानंतर इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.